हॅलो, गुड मॉर्निंग डिअर चिल्ड्रन. नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑल अबाउट मनी या पाठाविषयी माहिती मिळवत आहोत. पान नंबर 81 वरील चा जो पुढील भाग आहे, ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे पेपर मनी. पेपर मनी म्हणजेच कागदी चलन, याविषयी आज आपण अभ्यास करूया. मित्रांनो, यू हॅव ऑलरेडी सीन द PPT, हाऊ द मनी वॉज प्रिंटेड बाय द गव्हर्नमेंट. कशा प्रकारे सरकारच्या द्वारे त्या नोटांची छपाई करण्यात येत असेल. यू हॅव ऑलरेडी सीन द मशिनरीज, मोठमोठ्या ज्या मशिनरी आपण PPT मध्ये पाहिल्या, नोटा छापायच्या, मग त्यानंतर त्या नोटांचं बंडल वगैरे करायचं. या दीज ऑल थिंग्स यू हॅव ऑलरेडी सीन इन द PPT. But now today we will see more details in detail regarding the paper money. So paper money was first started in China. सगळ्यात अगोदर ते चायनामध्ये त्याची सुरुवात करण्यात आली. सम 1000 years ago, 1000 वर्षापूर्वी पेपर मनी ही प्रथमता चायनामध्ये अंमलात आली, बरोबर. सो इन दिस वे द पेपर मनी वॉज. हां, सपोज दिस इज जस्ट अ बीट ऑफ पेपर. हा केवळ एक कागदाचा तुकडा आहे विद्यार्थी मित्रांनो. जोपर्यंत यावर सरकारने छपाई केलेली नाही तोपर्यंत याला आपण नोट किंवा चलन म्हणू शकत नाही. सो गव्हर्नमेंट प्रिंटेड सच टाईप ऑफ पेपर मनी. तर ह्या ज्या कागदाचे जे चलन असतात यांची छपाई कोण करतं? गव्हर्नमेंट. अँड नो वन इज अलाउड टू प्रिंट. सरकारच्या शिवाय इतर कोणीही व्यक्ती ह्या नोटांची छपाई करू शकत नाही, बरोबर. हे देखील आपण पाहिलेलं आहे. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वाईल हँडलिंग द रुपीज, बरोबर. नोटा हाताळताना यू शुड ऑलवेज रिमेंबर, always remember आपण ही या बाबी, काही बाबी ज्या आहेत त्या कायम लक्षात ठेवायला पाहिजे वाईल यू हँडलिंग द नोट्स, बरोबर. तर सगळ्यात अगोदर यू डोंट राईट ऑन द नोट. कोणत्याही प्रकारे त्या नोटांवर कधीही काही लिहायचं नाही. त्यानंतर डोंट टियर, बरोबर. त्याला आपण कधीही फाडता कामा नाही, बरोबर. या ठिकाणी मी हा शब्द लिहितो आहे डोंट, बरोबर. डोंट टियर द नोट. त्यानंतर आहे डोंट क्रम्बल अँड डोंट डॅमेज द नोट. तर या चार बाबी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपण आपल्या नोटांवर काही लिहू नये, नोटांना फाडू नये, नोटांचा चुरगळा करू नये किंवा अन्य इतर मार्गाने त्यांना खराबसुद्धा करू नये. बिकॉज पीपल हॅव टू वर्क व्हेरी हार्ड टू अर्न सच मनी. लोकांना अपार कष्ट करावा लागतो हा पैसा मिळवण्यासाठी. अँड यू शुड बी व्हेरी केअरफुल व्हाईल स्पेंडिंग द मनी. तुम्ही देखील जेव्हा पैसा हा वाया घालवत असाल, पैसा हा खर्च करत असाल, तर तुम्ही फार काळजीपूर्वक त्याचा खर्च करताना काळजी बाळगायला पाहिजे. तर एवढी बाब आपण आज या ठिकाणी शिकलेलो आहोत.